जस मला
तुला माझी वाटते, सृजनानंद माझी वाटते, तसं कौतुक विद्यालय किंवा मला माझंच वाटतं, कारण की त्याची पूर्ण जन्मकथा आणि हा 25 वर्षाचा मोठा पट मी फार जवळून पाहिला आहे. मी आधी इथे आले तेव्हा तुम्ही सगळेजण दिल्लीला गेला होता आणि तेव्हापासून माझं तुमच्याकडे थोडं लक्ष आहे. एवढी सगळी मुलं आहात तुम्ही, पण अतिशय शिस्तीत आलात, रांगेत बसणार. कुठल्याही शिक्षकांनाही सांगावं लागलं नाही की असे बसा, असं कोण करा, इकडे व्हा, तिकडे व्हा, काहीच नाही सांगावं लागलं. त्याच्या अर्थ तुमच्या अंगातली ती शिस्त आलेली आहे आणि कदाचित ही स्वयंशिस्त सुद्धा असेल, कारण की कोणी तुम्हाला सांगताना मला दिसलं नाही. असं म्हणणं बरोबर आहे ना? बरोबर आहे. तर ही शिस्त म्हणजे दडपणाखाली नसावी, हे आपल्या अंगभूत झाली पाहिजे, की जिचा उपयोग आपल्याला आयुष्यभर होतो. आपण वेळा पाळायला शिकतो, आपण आपले कार्य संस्कृती निर्माण करतो, आपण जिथे कुठे असू तिथे आपलं काम नेटाने करायचं, प्रामाणिकपणे करायचं, पूर्ण करायचं हे शिकतो. अशा अनेक गोष्टी ह्या आपल्या छोट्या छोट्याशा लहानपणीच्या सवयीतनं आपल्या अंगीकारल्या जात असतात की त्याचा आयुष्यभर आपल्याला उपयोग होत असतो. मला म्हणजे शाळेचं आणखी एक छान लक्षात आलं, माझं एक लक्ष होतं एका फळ्याकडे, की इथे बहुतेक मुलामुलींचं प्रमाण बऱ्यापैकी सारखं आहे. वर्षा वर्गात मला दिसलं नाही आहे तसं, थोडेसे मुलगे जास्त आहेत आणि मुली कमी आहेत, असं का होत असेल याचा आपण विचार केला. आपण जर का लोकसंख्येमध्ये मुलगे आणि मुली समान असू, लोकसंख्येमध्ये स्त्री आणि पुरुष समान असायला हवे, काही वेळेला आपल्या काही चुकीच्या विचारांमुळे प्रमाण कमी जास्त होऊ शकतं, पण तो विचार चुकतो म्हणून होतं. आणि आता निसर्ग नियमानुसार मुला आणि मुलींचं प्रमाण सारखं पाहिजे आणि अर्थात शिक्षणातही सारखं पाहिजे. त्यामुळे जर का आपल्याकडे थोडं कमी पडत असेल मुलींचं प्रमाण, तर मुली कशा शिकतील, कशा शाळेत येतील, कशा शिक्षण पूर्ण करतील, त्याकडे आपण सगळ्यांनी लक्ष दिलं ना. स्त्रियांना कमी लेखण्याचा एक आपल्यावर आलेलं आहे, आपोआप आलेलं आहे, तिथे आपल्याला खोडून जाते. आणि म्हणूनच मुलींचा मुख्यतः तुमची शिस्त, तुमचा एकोपा, तुमच्यामधली समानता आणि मुख्य म्हणजे तुमची गोष्ट आहे. पुण्यामधली जी शाळा होती, एका शाळेमध्ये शाळा बांधायचं काम सुरू होतं आणि त्यांना प्रश्न पडला, आमचं आपल्याकडे पैसे कमी असतात ना, प्रत्येक ठिकाणी कुठे माणसं आणणार, मजूर लावणार. त्यांच्या मुख्याध्यापकांनी असं सांगितलं की प्रत्येक मुलाने एक वीट फक्त वरती नाही, 900 विटावर जाऊ शकतात. आणि प्रत्येकाला खूप कष्ट करायला लागले का? नाही लागले, एकच वीट लिहिली आपण एका दिवसात. आता तुम्ही जे 900 मुलं नाही आहे, तुमचे सगळापट म्हणून आहे तो, तुम्ही असं मानूया आपल्या इथे 500 मुलं आहे, पण एक वीट जर तो प्रत्येक मुलाने वर नेली तर आपल्या कितीतरी कामाची माणसं कमी होतील आणि आपण कामाला लागू ते पण. त्याच्यात नुसतं वीट वरती येणार मुद्दा नाही आहे. जेव्हा तुम्ही शाळा सोडून मोठे व्हाल, वेगवेगळ्या क्षेत्रात काम कराल, तेव्हा नेहमी तुम्हाला वाटेल की ह्या शाळेची एक वीट मी बांधली आहे. हा शाळेचा पाया करण्यात, ह्या शाळेची इमारत बांधण्यात, ही शाळा मोठी करण्यात माझाही वाटा आहे आणि म्हणून तुमच्या शाळेकडे तुम्ही नेहमी अभिमानाने बघाल. तर अशी छोटी छोटी शाळेची कामंसुद्धा तुम्ही करायची असतात. मी एका वेगळ्या शाळेचं उदाहरण सांगितलं, पण मला ही माहिती की तुमचं ग्राउंड हे स्वच्छ असतं कायम, ते तुम्ही ठेवता, हे माझं म्हणणं बरोबर आहे? बरोबर आहे. कारण की आपल्या गावांमध्ये अलीकडे किती कचरा वाढत चालला आहे, प्रत्येक ठिकाणी नुसते कागद, प्लास्टिक आणि अनावश्यक गोष्टी आपण सगळ्या बाहेर रस्त्यावर टाकत आहोत. म्हणजे आपण म्हणजे आपण जरे आपला समाज, पण तुमचंही ग्राउंड कायमच असं स्वच्छ असते आणि त्याच्यामध्ये तुमचा हातभार असतो असं मला ऐकून माहिती आहे. तर अशा गोष्टी आपल्या शाळेसाठी आपणही करायच्या असतात. आपलं कुटुंब, आपली शाळा आणि आपला देश हे आपलं विस्तृत कुटुंब व्हायला पाहिजे. आपलं क्रमशः विस्तारणारं कुटुंब, आपलं जसं आपल्या कुटुंबावर माया असते तशीच आपल्या शाळेवर असायला हवी आणि तशीच आपल्या देशावर असायला हवी. पण इथे म्हणून देश म्हणून तर सांगता येणार नाही, आपली असं संपूर्ण मानवजातीवरच्या विश्वावर असायला हवी. कारण आता देशांच्या मर्यादा सुद्धा कमी कमी व्हायला हव्या, त्यांच्यातही मैत्री संबंध वाढायला हवे. आपण कोणाचे शत्रू असता कामा नाही, आपण त्याचा मित्र असायला हवा. तर अशा अनेक गोष्टी तुमच्याशी खूप बोलता येतील, कारण की तुम्ही इतकं माझं शांतपणे ऐकता की मला कौतुक वाटते की आमच्या शाळेतली मुलं बसत नाही बरं का, अशी शांत. मला मात्र एक सूचित करावं असं वाटतंय की खरं तर आज 22 जून म्हणजे
आणि सगळ्यात मोठा दिवस झाला, तुम्ही सगळे शिकला असाल भूगोलामध्ये. सगळ्यात मोठा दिवस आता नंतर आता हळूहळू छोटा व्हायला लागला, म्हणजे समानकडे जाणार आणि मग छोटा व्हायला लागला. आज भरपूर पाऊस असायला हवा होता आणि ही सभा वर्षा सभा व्हायला हवी होती, पावसातली सभा व्हायला हवी होती, पण अजून पाऊस लांबला आहे. तुम्ही तर सगळी मुलं शेतकरी कुटुंबातली आहात, तुमच्या घरामध्ये काळजीचं सावट असणार आहे, सर. असं आपलं एक सामाजिक भान, आपली उत्तरदायित्व आपण खूप विस्तृत करायला हवं. फक्त भाषा येते का, गणित येतं का, विज्ञान समजतं का, केली पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही सगळे उन्हात बसलेले आहात, त्यामुळे मी जास्त वेळ बोलत नाही, कारण की पाऊस असतो तर आपण बोललो. दहावीची मुलं यानंतर चौथा क्रमांक मिळालेली मुलं, तर या विद्यार्थिनीला संस्कृत या विषयामध्ये 99 गुण मिळालेले आहेत. 99 मार्क्स मिळाले आहेत. तिच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवतो. आले का? घरातले पण आले का? आले का? शाळेच्या शाळेच्या सगळ्या व्यक्तीबद्दल लक्ष असतात. यावर्षी संस्कृतचा निकाल लागला, दरवर्षीच आपला लागतो, प्रश्नच नाही. यावर्षी संस्कृत विषयात हायेस्ट आहे परत. आम्हाला खूप आनंद झाला. ही बॅच तशी बघितली तर खूप शांत होती, मुलांमध्ये थोडीशी रंगा करणारी होती, त्रास देणारी होती, पण कामालाही उत्कृष्ट. बरं का, की सगळं काही नवीन होत नवीन होतं. आणि दहावीचे प्रत्येकचे कार्यक्रम होते, गॅदरिंग, क्रीडा स्पर्धा. आणि प्रत्येक दहावी म्हणून फक्त अभ्यासच नाही तर त्यासोबत आम्ही इतर ऍक्टिव्हिटीज सुद्धा खूप छानपणे केलेल्या. आणि अभ्यास करताना आम्हाला शिक्षकांचे खूप चांगले आणि मार्गदर्शन लाभले. प्रत्येक कार्यक्रमात आम्हाला असं होतं की दहावी म्हणजे फक्त अभ्यास करा, अभ्यासासोबत आम्हाला इतर आमचे जे गुण आहेत ते सुद्धा शाळेत ओळखले जायचे. आणि ते गुण आम्ही सतर्क केला त्याबद्दल खूप शाळेचे आभार आहे. सर्व शिक्षकांनी आम्हाला अभ्यास सोडून इतर गोष्टी देखील मार्गदर्शन केलं. तुझी दहावी आहे, अभ्यासच केला पाहिजे असं काही नव्हतं. आम्ही शिक्षकांच्याकडे जे हट्ट केले ते सर्व हट्ट त्यांनी पुरवले. ते आमच्यासोबत शिक्षकां आणि विद्यार्थी या नात्याने नाही तर मित्र आणि मैत्रीण या नात्याने होते. आमचा सत्कार केल्याबद्दल थँक्यू. आम्ही जून महिन्यात शाळेत आलो तेव्हा आम्हाला असे वाटत होते की फक्त अभ्यास करावा लागेल, पण आम्हाला सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घ्यायला संधी दिली. आणि सर्व शिक्षकांनी आम्हाला दहावीसाठी खूप मार्गदर्शन केले, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आदित्य तानाजी चव्हाण, तानिका आगलादे. सर्व विद्यार्थ्यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे. पालकांची श्रुती विनायक लाटणे. टाळ्या वाजवायच्या सर्वांनी. वाजवत राहायचे आहेत. टाळ्यांचा आवाज बंद होता. डिस्टिंक्शन मध्ये आहेत या सर्व विद्यार्थ्यांनी. आदित्य देखील खूप खूप अभिनंदन. लग्नाला भिडू दे, तुमच्या जीवनात सर्व काही मनासारखे घडू दे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे यानंतर सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. जोरदार टाळ्या वाजवत आहेत. यानंतर सार्थक यानंतर सत्कार होतोय.
आणि याचा सोहळा करण्यासाठी आपण गेल्या वर्षी वर्धापन दिवसापासून काही कार्यक्रम वर्षभर आयोजित केलेले आणि आजचा प्रोग्राम म्हणजे शिखरचा प्रोग्राम म्हणायला हरकत नाही आणि ह्या शिखरच्या प्रोग्रामला आपल्याला आवडते मॅडम